हॅलो स्टुडंट्स, आय एम संजय कांबळे, असिस्टंट प्रोफेसर इन डिपार्टमेंट ऑफ अकाउंटन्सी. इन आवर प्रीवियस लेक्चर वी आर स्टडीड द क्लासिफिकेशन ऑफ रेशो. इन आवर प्रीवियस लेक्चर वी आर स्टडीड द टू टाइप्स ऑफ रेशोज, दॅट इज लिक्विडिटी रेशो अँड सेकंड लिव्हरेज रेशो ऑर सॉल्वन्सी रेशो. इन आवर टुडेज लेक्चर we are studied the activity ratio, that is turnover ratio, and fourth profitability ratio. Here activity ratio means the activity ratio calculated under this group indicate the efficiency of the organization regarding managing and its resources. These ratios establish the relationship between the levels of sales and the investment in different assets. Thus, important activity ratio are as given below. Here, activity ratio shows the efficiency of the organization regarding utilization of its resources, and activity ratio establishes the relationship between level of sales and the investment in different fixed assets. So in activity ratio, there are some important ratios are given below. Here first ratio, inventory turnover ratio. Here inventory turnover ratio is also known as stock turnover ratio. It is calculated as first for calculating the inventory turnover ratio, we use any one of the formula from the given three formulas. Here first formula, inventory turnover ratio is equal to cost of goods sold divided by average inventory at cost price. When we find out the stock turnover ratio at cost price, then we use the inventory turnover ratio as good cost of goods sold divided by average inventory. Okay, म्हणजे activity ratio काय करत असतो तर business organization ची efficiency आणि त्यांनी केलेले किंवा effective utilization of resources हे show करत असतो. त्याचबरोबर activity ratio हे sales आणि investment जे आहे fixed asset मध्ये यांचं काय करत असतो तर रिलेशनशिप शो करत असतो. हे फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला पहिला दिलेला ही इम्पॉर्टंट फॉर्म्युला, तो म्हणजे आपण रेशो कॅल्क्युलेट करणार आहे, इम्पॉर्टंट तो आहे इन्व्हेंटरी टर्नओवर रेशो. इन्व्हेंटरी टर्नओवर रेशोलाच आपण स्टॉक टर्नओवर रेशो असं म्हणतो. आता इन्व्हेंटरी टर्नओवर रेशो कसा कॅल्क्युलेट करायचा तर कॉस्ट ऑफ गुड सोल्ड डिवायडेड बाय ॲव्हरेज इन्व्हेंटरी ॲट कॉस्ट प्राईस. म्हणजे ज्यावेळेस आपण कॉस्ट प्राईसनं इन्व्हेंटरी रेशो कॅल्क्युलेट करत असू त्यावेळेस हा फॉर्म्युला आपण काय करणार आहे तर यूज करणार आहे की कॉस्ट ऑफ गुड सोल्ड भागिले ॲव्हरेज इन्व्हेंटरी. ओके, मग यामध्ये बघा कॉस्ट ऑफ गुड सोल्ड कसा फाइंड आउट करायचा, ॲव्हरेज इन्व्हेंटरी कशी फाइंड आउट करायची ते आपण पुढे बघणारच आहोत. सेकंड फॉर्म्युला इथं दिलेला आहे तो इन्व्हेंटरी टर्नओवर रेशो इज इक्वल टू नेट सेल्स डिवायडेड बाय ॲव्हरेज इन्व्हेंटरी ॲट इनवॉइस प्राईस ऑर सेलिंग प्राईस. इनवॉइस प्राईस किंवा सेलिंग प्राईसनं आपण इन्व्हेंटरी टर्नओवर रेशो कॅल्क्युलेट करत असेल तर नेट सेल जी काय असेल, मग नेट सेल आपण इथं कन्सिडर करणार आहे डिवायडेड बाय ॲव्हरेज इन्व्हेंटरी. मग आपल्याला जो रेशो मिळणार आहे तो सेलिंग प्राईस किंवा इनवॉइस प्राईसनं इन्व्हेंटरी टर्नओवर रेशो मिळणार आहे. थर्ड पॉईंट आहे, इन्व्हेंटरी टर्नओवर रेशो इज कॅल्क्युलेटेड बाय कॉस्ट ऑफ गुड सोल्ड डिवायडेड बाय क्लोजिंग इन्व्हेंटरी. ओके, थर्ड वी यूज एनी वन ऑफ द फॉर्म्युला फॉर फाइंडिंग आउट द इन्व्हेंटरी टर्न ओवर रेशो. ओके, मग यामध्ये बघा टू हाऊ टू रिमेंबर दिस फॉर्म्युला. यामध्ये फॉर्म्युला लक्षात ठेवणं काही अवघड असं राहणार नाही, फक्त इतर रिलेशनशिप तुम्ही बघणं गरजेचं आहे. बघा टर्नओवर म्हटलं की टर्नओवर कशाशी रिलेटेड असतो तर आपल्या सेल्सशी असतो किंवा कॉस्ट ऑफ गुड सोल्डशी असतो. म्हणजेच तुमच्या लक्षात आलं पाहिजे की याचं कम्पॅरिझन किंवा हा रेशो आपल्याला कशावरून काढायचा आहे तर
जो काय आपली सेल्स असेल किंवा कॉस्ट ऑफ गुड सोल्ड असेल आणि आपली इन्व्हेंटरी. आता ॲव्हरेज इन्व्हेंटरी म्हणजे काय, तर ओपनिंग स्टॉक प्लस क्लोजिंग स्टॉक डिवायडेड बाय टू आपल्याला मिळून जाईल ॲव्हरेज इन्व्हेंटरी. नेट सेल म्हणजे काय, तर टोटल सेल्स जी काय आपली असेल ती. बघा, यामध्ये आपण इथं सांगितलेलं आहे, हियर कॉस्ट ऑफ गुड सोल्ड इज इक्वल टू सेल्स मायनस ग्रॉस प्रॉफिट. आपल्याला ग्रॉस प्रॉफिट आपण सेल्समधून वजा केला की काय मिळेल, कॉस्ट ऑफ गुड सोल्ड मिळेल. ओके, आणि ॲव्हरेज इन्व्हेंटरी कशी फाइंड आउट करायची, तर टू फाइंड आउट द ॲव्हरेज इन्व्हेंटरी बाय ओपनिंग स्टॉक प्लस क्लोजिंग स्टॉक डिवाइडेड बाय टू वी गेट ए ॲव्हरेज इन्व्हेंटरी. ओके, सो इफ कॉस्ट ऑफ गुड सोल्ड इज नॉट गिवन इन द एक्झाम्पल, नेट सेल्स आर टेकन अँड द फॉर्म्युला सेकंड अबव इज यूज्ड. म्हणजे जर कॉस्ट ऑफ गुड सोल्ड आपल्याला प्रॉब्लेममध्ये दिला नाही तर कसा शोधायचा हे आपण पाहिलं, की सेल्समधून ग्रॉस प्रॉफिट मायनस केला की आपल्याला कॉस्ट ऑफ गुड सोल्ड मिळणार आहे. जर ते सुद्धा समजत नसेल तर यामध्ये आपण एक सिंपल सेकंड नंबरचा फॉर्म्युला यूज करू शकतो, जी काय तुमची नेट सेल असेल डिवाइडेड बाय ॲव्हरेज इन्व्हेंटरी आपल्याला मिळून जाईल इन्व्हेंटरी टर्नओवर रेशो. दिस रेशो एक्सप्लेन्स द रेट ऑफ टर्नओवर ऑफ इन्व्हेंटरी. इट मीन्स इट गिव्ज द नंबर ऑफ टाइम्स द इन्व्हेंटरी इज रिप्लेस्ड ड्यूरिंग द अकाउंटिंग पीरियड. ए हायर इन्व्हेंटरी टर्नओवर रेशो इंडिकेट्स दॅट मॅक्झिमम सेल टर्नओवर इज ऑप्टेंड बाय इन्व्हेस्टिंग मिनिमम पॉसिबल फंड इन द इन्व्हेंटरी टर्नओवर, विच इज ए साइन ऑफ बेटर परफॉर्मन्स ऑफ द ऑर्गनायझेशन. ए लो इन्व्हेंटरी टर्नओवर रेशो इंडिकेट्स लो मूव्हिंग इन्व्हेंटरी. इन अदर वर्ड्स, इट ऑल्सो इंडिकेट दॅट ओव्हर इन्व्हेस्टमेंट अँड अक्युम्युलेशन ऑफ अनसेलेबल स्टॉक. म्हणजे इन्व्हेंटरी टर्नओवर रेशो शोज द हाऊ मेनी टाइम द इन्व्हेंटरी वॉज रिप्लेस्ड ड्युरिंग द अकाउंटिंग पिरियड. म्हणजे किती वेळा आपली स्टॉक जो आहे तो काय झालेला आहे, रिप्लेस झालेला आहे. आणि हा रेशो काय शो करत असतो, तर यामध्ये काय करत असतो, किती टर्नओवर आहे तुमचा, मॅक्झिमम सेल्स किती आहे हे फाइंड आउट या रेशोवरून काय होत असतं, आपल्याला फाइंड आउट होत असतं. त्याचबरोबर काय फाइंड आउट होत असतं, तर कमीत कमी फंड यूज करून किती जास्त सेल्स आपण करतो हे एक या रेशोवरून आपल्याला काय होणार आहे, फाइंड आउट होणार आहे. सेकंड, डेटर्स टर्नओवर रेशो और ॲव्हरेज कलेक्शन पीरियड. दिस रेशो इज ए टूल फॉर मेजरिंग रिसिवेबल्स टर्नओवर. दिस रेशो इज कॅल्क्युलेटेड इन टू स्टेप्स. इन द फर्स्ट स्टेप, ॲव्हरेज डेली सेल्स आर फाउंड आउट बाय डिवाइडिंग ॲन्युअल सेल्स बाय 365 डेज. देन इन द सेकंड स्टेप, टू फाइंड आउट मेंबर ऑफ डेज, सॉरी, फाइंड आउट नंबर ऑफ डेज, हियर स्पेलिंग मिस्टेक इज देअर, टू फाइंड आउट नंबर ऑफ डेज सेल, डेली सेल्स आर डिवाइडेड बाय अकाउंट्स रिसिवेबल. आता अकाउंट्स रिसिवेबल्स म्हणजे काय, तर ते सुद्धा इथं आपण बघणार आहोत. नंबर ऑफ डेज सेल्स, डेली सेल्स आर डिवाइडेड बाय अकाउंट्स रिसिवेबल. द फॉर्म्युला फॉर अबव कॉम्प्युटेशन इज ॲव्हरेज कलेक्शन पीरियड और डेटर्स टर्न ओवर रेशो इज इक्वल टू अकाउंट रिसिवेबल डिवाइडेड बाय नंबर ऑफ डेज इन ए इयर. हियर अकाउंट रिसिवेबल इज इक्वल टू, हाऊ वी फाइंड आउट अकाउंट रिसिवेबल, अकाउंट रिसिवेबल इज इक्वल टू सन्ड्री डेटर्स प्लस बिल्स रिसिवेबल. अँड नंबर ऑफ डेज इन इयर इज इक्वल टू 365 और 360 डेज. ओके, सेकंड फॉर्म्युला फॉर कॅल्क्युलेटिंग द डेटर्स टर्न ओवर रेशो इज इक्वल टू नेट क्रेडिट सेल्स डिवाइडेड बाय अकाउंट्स रिसिवेबल और ॲव्हरेज अकाउंट रिसिवेबल. हियर नेट क्रेडिट सेल्स मीन्स टोटल सेल्स मायनस कॅश सेल्स मायनस सेल्स रिटर्न. म्हणजे नेट क्रेडिट सेल्स कशी फाइंड आउट केली जाते, तर टोटल सेल्स तुम्हाला दिली जाते, त्याचबरोबर कॅश सेल्स दिली जाते, आणि सेल्स रिटर्न म्हणजे काय, माल विकलेला असेल तर तो माघारी आला असेल, तर टोटल सेल्समधून कॅश सेल्स वजा केली, सेल्स रिटर्न वजा केली की आपल्याला मिळेल ती क्रेडिट सेल्स मिळेल. त्याच्यावरून आपण डेटर्स टर्नओवर रेशो इझिली फाइंड आउट करू शकतो. सेकंड, ॲव्हरेज अकाउंट रिसिवेबल कसं फाइंड आउट करायचं ते किती सांगितलेलं आहे, तर ॲव्हरेज अकाउंट रिसिवेबल इज फाइंड आउट बाय
debtors plus bills receivable. Okay, as well as they give opening balance of debtors, closing balance of debtors, opening balance of bills receivable, and closing balance of bills receivable. So how we find out the accounts receivable? So opening balance of debtor plus closing balance of debtors plus opening balance of bills receivable plus closing balance of bills receivable divided by 2, because we find out the average, so divided by 2, the amount is get is known as average account receivable. This ratio exhibits the credit and collection policies of the organization. In the same way, it is also reflect the efficiency of the collection of machinery. A longer period of collection indicates the drawback of credit policy and the insufficiency of the collection of machinery. A rule of thumb is that the collection period should not exceed 1/1/3 times the regular payment period. म्हणजे हा रेशो काय शो करत असतो, तर कलेक्शन पॉलिसी बिझनेस ऑर्गनायझेशनची कशी आहे. जर नेट क्रेडिट सेल जर तुम्ही केली आणि त्याचं कलेक्शन पॉलिसी हे किंवा कलेक्शन पिरियड हा जर लॉंगर असेल, म्हणजे पैसे गोळा करण्याचा पिरियड हा लॉंगर असेल, तर ते एक ड्रॉबॅक म्हणून इथं काय केलं जातं समजला. तर कशाचं? तर क्रेडिट पॉलिसीचं. त्याचबरोबर रूल ऑफ थंब आपल्याला काय सांगतो अकाउंटिंगचा, की जो कलेक्शन पिरियड आहे तो 1/1/3 टाइम हा त्याच्यापेक्षा जास्त नसावा रेग्युलर पेमेंट पिरियड पेक्षा. ओके, म्हणजे 1/1/3 टाइम्स हा कधीही नसावा, त्याच्यापेक्षा जास्त नसावा. त्याच्या आतमध्ये असेल तरच त्या ऑर्गनायझेशनचं जे काय आपलं काय म्हणतो कलेक्शन पॉलिसी जी आहे ती गुड आहे, चांगली आहे, असं आपण इथं काय करतो समजतो. हे एक त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. नेक्स्ट, थर्ड, टोटल ॲसेट टर्नओवर रेशो. सी, टोटल ॲसेट टर्नओवर रेशो. दिस रेशो इंडिकेट द इफिशियन्सी ऑफ द ऑर्गनायझेशन विथ विच द टोटल ॲसेट्स आर युटिलाइज्ड. इट इज कॅल्क्युलेटेड ॲज टोटल ॲसेट टर्नओवर रेशो इज इक्वल टू नेट सेल्स डिवायडेड बाय टोटल ॲसेट्स. हिअर to find out a relationship between turnover and assets. Okay, it means in the name of that ratio we easily make a formula. Here turnover means sales, so net sales divided by total assets, it is the relationship between net sale and total assets. So net sale divided by total asset, we get a ratio of total asset turnover. And this ratio exhibits the relationship between the total amount of investment in the assets and results reflected of this investment in term of sales. A higher total asset turnover ratio indicates better utilization of resources, and the lower ratio indicates poor utilization of the resources. This ratio shows the relationship between amount invested in fixed assets, and it reflects the इन्व्हेस्टमेंट ॲज अ इन टर्म ऑफ सेल्स. म्हणजे की जी इन्व्हेस्टमेंट तुम्ही फिक्स्ड ॲसेट्समध्ये केलेली आहे त्या ॲसेट्सचं प्रॉपर युटिलायझेशन किंवा युटिलायझेशन करून तुम्ही त्याचं कन्वर्जन किंवा त्याचं रिफ्लेक्शन हे सेल्समध्ये कसं दाखवता, किंवा सेल्स किती होते हे त्यावरून आपल्याला काय करत असतं, तर त्याचं रिलेशनशिप करत असतं. इथं सांगितलंय की हायर टोटल ॲसेट टर्न ओव्हर रेशो इंडिकेट्स बेटर युटिलायझेशन ऑफ रिसोर्सेस. म्हणजे ज्यावेळेस हायर हा टोटल ॲसेट टर्न ओव्हर रेशो ज्यावेळेस हायर असतो त्यावेळेस इथं असं समजलं जातं की यामध्ये जे काही युटिलाइज केले जाणारे रिसोर्सेस आहेत ते चांगल्या पद्धतीनं यूज केले जातात. आणि जर लोअर रेशो इंडिकेट करत असेल तर जे काही ॲसेट्सचं युटिलायझेशन आहे, रिसोर्सचं युटिलायझेशन आहे, ते काय होत आहे, कमी होत आहे, किंवा त्याचं प्रॉपर युटिलायझेशन हे होत नाही, हे एक या रेशोवरून आपल्याला काय होत असतं तर समजत असतं. नेक्स्ट, डी, फिक्स्ड ॲसेट टर्न ओव्हर रेशो. दिस रेशो इज कॅल्क्युलेटेड ॲज हिअर इन अबव रेशो वी फाइंड आउट द टोटल ॲसेट टर्न ओव्हर रेशो. नाव वी ओनली फाइंड आउट द
fixed asset turnover ratio. So formula is net sale divided by fixed assets. Okay, here we find out the relationship between net sale and total assets. Now we find out the relationship between fixed assets and sales. So net sales divided by fixed assets. It should be noted that the sales should be considered after return, that is net sale and fixed assets should also be considered after providing the amount of depreciation. It means while computing the fixed asset turnover ratio, we only take into consideration that the net sale and net fixed asset. How we find out the net sale? Net sale is equal to sales minus sales return, or net fixed assets is equal to net fixed asset is equal to fixed assets minus depreciation. We get the net fixed assets or amount of net fixed asset. This ratio expresses the relationship between the total investment in fixed assets and the results achieved in term of sales. A higher fixed asset turnover ratio indicates better utilization of fixed assets by the organization. On the contrary, on the opposite, low ratio indicates the poor utilization of fixed assets. It shows the relationship between fixed assets and it reflects the utilization of fixed assets, or proper utilization of fixed assets is reflected in term of sales. A higher fixed asset turnover ratio indicates the proper or better utilization of fixed assets by the organization. On the other hand, low ratio indicates the poor utilization, minimum utilization of fixed assets. Okay. Next, current asset turnover ratio. Here, current asset turnover ratio is calculated as current asset turnover ratio is equal to sales divided by current assets. Here, sales always taken as net sale, not only sale. Net sale should be taken into consideration, okay, each and every time. Okay, so net sales divided by current assets. Here, current assets we will discuss. I discussed these assets in our last lecture, or in important terms of financial statement or ratio analysis. Okay, so read it again. Next, working capital turnover ratio. This ratio is calculated as working capital turnover ratio is equal to net sales divided by working capital. Here, how we find out the working capital? So working capital is equal to current assets minus current liabilities. Okay, we get a working capital. Here also consider net sale. Okay, net sale divided by working capital. Next, profitability ratio or working capital ratio shows the efficiently sales have been achieved by utilizing minimum working capital. A higher working capital turnover ratio as a better sign of efficiency regarding utilization of working capital. म्हणजे working capital ratio काय शो करत असतो, तर utilization of minimum working capital and maximizing the sales of the organization. म्हणजे कमी working capital use करून जास्तीत जास्त sales केला जातो, हे यातून आपल्याला काय कळत असतं, दिसून येत असतं. हा रेशो हायर असेल तर याला म्हटलं तर गुड साईन फॉर बिझनेस ऑर्गनायझेशन फॉर युटिलायझिंग ए वर्किंग कॅपिटल. फोर्थ रेशो, दॅट इज प्रॉफिटॅबिलिटी रेशो. वी डिस्कस द थर्ड रेशो, दॅट इज ॲक्टिव्हिटी ऑर टर्न ओवर रेशो. इन दिस रेशो वी आर स्टडीड ए फाईव्ह रेशोज, दॅट इज इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशो, डेटर्स टर्नओव्हर रेशो, टोटल ॲसेट टर्नओव्हर रेशो, टोटल फिक्स्ड ॲसेट्स टर्नओव्हर रेशो, करंट ॲसेट टर्नओव्हर रेशो अँड वर्किंग कॅपिटल टर्नओव्हर रेशो. इन आवर नेक्स्ट रेशो ऑर प्रॉफिटॅबिलिटी रेशो, वी
study the some ratios which is related to profitability of the business organization. The profitability ratio exhibits the profitability of the organization. Profitability ratio are of two types: a profitability relating to sales and profitability related to investment. यामध्ये बघा profitability related to sales, सेल्स वरून किंवा सेल्सच्या द्वारे कशी आपण प्रॉफिटेबिलिटी फाइंड आउट करतो, त्याचबरोबर इन्व्हेस्टमेंटच्या द्वारे सुद्धा कशी प्रॉफिटेबिलिटी पोझिशन आपल्याला शो करता येते बिझनेस ऑर्गनायझेशनची, ते इथं आपण काय करणार आहे बघणार आहे. ओके, सो फर्स्ट प्रॉफिटेबिलिटी रिलेटेड टू सेल्स द रेशो इन्क्लूड्स अंडर द ग्रुप आर ग्रॉस प्रॉफिट रेशो, ऑपरेटिंग सॉरी ग्रॉस प्रॉफिट रेशो, नेट प्रॉफिट रेशो अँड ऑपरेटिंग प्रॉफिट रेशो. दिस रेशो इज इजी टू कॅल्क्युलेट और इजी टू रिमेंबर. ओके, फर्स्ट ग्रॉस प्रॉफिट रेशो इज कॅल्क्युलेटेड बाय ग्रॉस प्रॉफिट डिवायडेड बाय सेल्स इन टू 100. ओके, जी पी डिवायडेड बाय सेल्स इन टू 100. दिस रेशो इंडिकेट्स द इफिशियन्सी ऑफ प्रोडक्शन एज वेल एज प्राइसिंग. ग्रॉस प्रॉफिट इज डिफरन्स बिटवीन नेट सेल्स अँड कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड. The gross profit ratio exhibits the relationship between gross profit and sales. Okay. Second, net profit ratio. This ratio is calculated as net profit ratio is equal to net profit divided by sales into 100. We get the net profit ratio. Third, operating profit ratio. Operating profit ratio means it establishes the relationship between operating profit and sales. This ratio is calculated by operating profit ratio is equal to operating profit divided by sales into 100. Okay, so we get the operating profit ratio. Here operating profit, how we find out the operating profit? So operating profit is equal to net sales minus operating expenses, or operating profit is equal to gross profit minus operating expenses. म्हणजे जे काही नेट सेल असेल त्यातून ऑपरेटिंग प्रॉफिट वजा केले की आपल्याला ऑपरेटिंग प्रॉफिट मिळेल. ऑपरेटिंग प्रॉफिट दुसऱ्या पद्धतीने सुद्धा किंवा सेकंड फॉर्म्युलेने सुद्धा आपण फाइंड आउट करू शकतो. जर ग्रॉस प्रॉफिट आपल्याला दिला असेल तर ग्रॉस प्रॉफिटमधून ऑपरेटिंग खर्च आपले काय केले पाहिजेत, मायनस केले पाहिजेत. जो काही अमाऊंट ऑफ प्रॉफिट येईल त्याला म्हटलं जाईल ऑपरेटिंग प्रॉफिट. ओके, नेक्स्ट बी, प्रॉफिटेबिलिटी रिलेट्स टू इन्व्हेस्टमेंट. दिस ग्रुप इन्क्लूड रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉइड, रिटर्न ऑन नेटवर्थ अँड अर्निंग पर शेअर्स. हिअर फर्स्ट फॉर्म्युला और फर्स्ट रेशो दॅट इज रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉइड इज कॅल्क्युलेटेड बाय और कॅल्क्युलेटेड विथ द हेल्प ऑफ नेट प्रॉफिट डिवायडेड बाय कॅपिटल एम्प्लॉइड इन 200. वी गेट द रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉइड. इन लास्ट लेक्चर वी आर फाइंड आउट हाऊ टू कॅल्क्युलेट द कॅपिटल एम्प्लॉइड इन इम्पॉर्टंट टर्म्स ऑफ रेशो ॲनालिसिस. हिअर कॅपिटल एम्प्लॉइड इज इक्वल टू इक्विटी शेअर कॅपिटल प्लस प्रेफरन्स शेअर कॅपिटल प्लस रिझर्व अँड सरप्लस प्लस लॉंग टर्म डेप्ट्स मायनस लॉसेस और फिक्टिशियस ॲसेट्स. ओके, वी गेट द अमाऊंट ऑफ कॅपिटल एम्प्लॉइड. म्हणजे किती कॅपिटल आपल्या बिझनेसमध्ये आपण इन्व्हेस्ट केलेलं आहे आणि कॅपिटल इन्व्हेस्ट करून त्यातून मिळणारा किंवा त्या कॅपिटलचा रिटर्न बेनिफिट किती आहे हे फाइंड आउट आपल्याला कशावरून होतं, तर रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉइड वरून. मग हे कसं फाइंड आउट केलं जातं, तर नेट प्रॉफिट जो आहे जो अवेलेबल आहे इक्विटी शेअर होल्डरांना असेल प्रेफरन्स शेअर होल्डरांना असेल त्या प्रॉफिटला डिवाइड करून कॅपिटल एम्प्लॉइडनं, म्हणजे त्यांनी इन्व्हेस्ट केलेल्या कॅपिटलनं डिवाइड केलं आणि 100 मल्टिप्लाइड केलं की जी काय अमाऊंट येईल किंवा जे काय पर्सेंटेज येईल ते आपलं काय असणार आहे, तर रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉइड. ओके, सेकंड पॉइंट, रेशो ऑन नेटवर्थ. दिस रेशो इज कॅल्क्युलेटेड ॲज रिटर्न ऑन नेटवर्थ इज इक्वल टू नेट प्रॉफिट बिफोर टॅक्स. म्हणजे टॅक्स देण्याआधीचा जो काही प्रॉफिट असेल तो इथं कन्सिडर होईल, नेट प्रॉफिट बिफोर टॅक्स डिवायडेड बाय नेटवर्थ इन टू 100.
multiplied by 100. Okay, we get the percentage of return on net worth. And last formula for calculating the profitability position of the business related to investment is earning per share, and this ratio is calculated by net profit after tax and preference shares dividend divided by number of equity shares. Okay, here find out the earning per share of equity shareholders. It means the net profit available for equity shareholders divided by number of equity shares. We also get the earning per share of the company or of the organization. Okay, these are the classification of ratios. In our next lecture, we are start a practical problem on ratio analysis. Okay, thank you very much.